आपण लढवा, आम्हाला काही देणं घेणं नाहीये, त्या लढवायच्या त्या लढवा आपण, जनता काय त्याच्यात घेईल निर्णय। परंतु आज महाराष्ट्रात मुंबई हा प्रश्न बलात्कार झालेल्या महिलेचा ऐरणीवर आहे। मुंबईतल्या महिला भयभीत आहेत। मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर, गजबजलेलं दाटीवाटीचं शहर, अनेक प्रांतातल्या जाती धर्माची लोक राहत असून सुरक्षित होतं। आज त्या प्रतिमेला तडा लागलाय, त्याला सरकारचा नाकर्तेपणाच जबाबदार आहे। कारण ह्या घटना गेल्या काही दिवसात शेकडोच्या संख्येनं घडल्या, पुण्याला, नाशिकला, वाशिमला, अमरावतीत, वसईत, आणि काल तर कहर झाला। आणि मग पुन्हा पुन्हा घटना होत आहेत, याचा अर्थ तुमचं लक्ष नाही, तुमचं पोलिसावर नियंत्रण नाही, पोलिसांना नीट पद्धतीत मार्गदर्शन नाही। तुमच्या प्रायोरिटी बदलल्या, तुमच्या प्रायोरिटी बदल्या, तुमच्या प्रायोरिटी वाजेसारख्या प्रवृत्तींना पाठीशी घालायचं। आणि म्हणून आज आपलं स्कॉटलंडच्या तुलनेत असणारं पोलीस आज बदनाम, सरकारच्या नाकर्तेपणा। पोलीस आमचं चांगलं आहे, पोलीस सक्षम आहे, हिम्मतबाज आहे, पण जसा राजा तशी प्रजा, तसं जसं सरकार तसं पोलीस कातर, आणि त्याचा प्रत्यंतर आज या एवढ्या भयंकर घटनेमध्ये झालेला। चंद्रकांतदादा पाटील यांच्या वास्तव्याचे राऊत म्हणत आहेत की आमचं सरकार व्यवस्थित चाललंय, 3 वर्ष व्यवस्थित चाललंय। अरे तुम्ही 100 वर्ष व्यवस्थित राहा, तुमची सरकार हीच प्रायोरिटी आहे का? शेवटी सरकार कशासाठी असतं? सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी, सुरक्षित ठेवण्यासाठी। जर तुमच्या महिला सुरक्षित आपल्या राज्यातल्या नसतील तर तुम्हाला सरकार एक दिवस पण ही जनता ठेवणार नाही।